महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडचिरोली दौरा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अतिदुर्गम पोलीस स्टेशन नारगुंडात दाखल. नारगुंडा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीचा दौरा केला. गडचिरोली जिल्हा माओवादी अतिसंवेदनशील जिल्हा असून भामरागड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पोलीस स्टेशन व नारगुंडा येथील नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच पोलीस दला खिडकीमार्फत जनजागर मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजे धर्मराव बाबा अत्रम उपस्थित झाले होते. या दरम्यान जनजागृती मेळाव्यामध्ये उपस्थित नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रासह क्रिकेट किट, हॉलीबॉल नेट, ड्रेस, महिलांना साड्यांसह विविध जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप केले. यामुळे पोलीस स्टेशन येथील कामकाजाची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करत असून सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गडचिरोली पोलीस प्रशासन दुर्गम भागात काम करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करून पुढेही शासन दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलं. नारगुंडा परिसरातील 500 वर नागरिक उपस्थित होते. यासोबत 2022 स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र सुरजाकडे येथे भेट देऊन तेथील जवानांशी संवाद साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्रम, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश तसेच भामरागड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे.